तिन्ही खेळाडूंना विनंती आपण या आपल्या अप्रतिम कामगिरीबद्दल. तिन्ही खेळाडू वरती या. 200-200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, तर तुम्ही वाटून घ्या. आपण तुमच्या तिघांना हे 600 रुपयाचं कॅश प्राइज प्रदान करूया. या अप्रतिम खेळायला आणि इथून पुढे आवाजामध्ये फेरबदल करूया. सुपर सिक्सचा तिसरा सामना आणि या सामन्यामध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा तुषार जांभळे सरांना. थँक यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, आमचे गुरुवर्य निलेश मुर्डेकर सर यांच्या वाणीतून तुम्ही या अगोदरच्या मॅचची कहाणी ऐकली. मैदानाच्या दिशेने आपण जाऊया वाटचाल परंपरेची. क्रिकेट कजरचा 16 रंगलेला आहे क्रिकेटच्या मैदानावरती. शिवशक्ती रायडर्स विरुद्ध फ्रेंड्स एन ए वॉरियर्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. फ्रेंड्स एन ए वॉरियर्स या टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकण्यात प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे शिवशक्ती रायडर्स या टीमला. स्पर्धा पाहताय तुम्ही सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पूर्व क्रमांक 1 थरार आपण पाहताय. आज या प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आणि फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये सुपर सिक्सचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. सुपर सिक्समधील मॅच क्रमांक 3 आपल्या समोर. एका बाजूला शिवशक्ती रायडर्स, त्यांच्या विरुद्ध फ्रेंड्स एन ए वॉरियर्स अशी मॅच आहे. पहिलाच बॉल अमर बामरस जिल्हा आयकॉन घेऊन आणि पहिलाच बॉलवरती फटका फसला, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकलेत. ओहो इथे मात्र पहा काय घडलं गेलं होतं. अगदी कुमार शेलार अगदी धावत आले होते तरी देखील अतुलने मात्र स्ट्राईक सोडली नव्हती. इथे मात्र विकेटचं पतन झालं असतं परंतु बालंबाल बचवलेले आहेत. दोघांकडेही ताळमेळ नव्हता, कॉलिंगची कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती आणि म्हणूनच थोडेसे फसले होते. परंतु पुन्हा एकदा सेफ झाले. सिंगल धाव, सिंगल धाव्याने श्रीगणेशा झालेला आहे शिवशक्ती रायडर्स या टीमचा. अतुल गोगावले आणि नॉन स्ट्राईकला कुमार शेलार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर दोन्ही खेळाडूंनी प्रभावित केलेला आहे अतुलने, कुमारने देखील आणि गोलंदाज अमरने देखील. हलक्या त्याने या बॉलला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. आणखीन एक सिंगल धाव, धावफलकावरती जोडूया. मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत अमर बामरस वडगाव सातारा जिल्हा आयकॉन यांनी चांगला खेळ दाखवलेला आहे. खरं तर पहिल्या मॅचपासूनच अमर बामरसची बॅट बोललेली आहे. बॉलिंग देखील खूप चांगली पाहायला मिळालेली आहे. दुसऱ्या बाजूने प्रभावित केलेला आहे कुमार शेलार पाटेकर सातारा जिल्हा आयकॉन आणि अतुल गोगावलेने देखील खरं तर मन जिंकलेले आहेत. यावेळेला वेग चांगला होता, टप्पा देखील चांगला, लाईन देखील चांगली. थोडेसे बॅकफुटला गेले होते फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश. येतोय तो डॉट बॉल, अक्षरशः बांधून ठेवलेला आहे कुमार शेलार यांना अमर बामरस यांनी. एकही मोठा फटका खेचू दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कौतुकास्पद गोलंदाजी. खरं तर अमर बामरस म्हटलं ना की एक मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेला ऑन साईडला वळवलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी कोणताही नाही. बॉल निघून चालला आहे आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी कुमार शेलार पाटेकर यांच्या बॅट मधून आलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये कुमार शेलारने आता घेर चेंज केलेला आहे. हात खोललेले आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. फटका दमदार होता, लाजवाब फटका होता. अंगावरती येणारा बॉल अक्षरशः वळवला काव कॉर्नर रिजन मध्ये, जिथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हते. पॉवर प्लेचे षटक आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू पाहायला मिळत आहेत. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू होते, म्हणूनच की काय गॅप खूप मोठा होता आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी बॉलला मात्र वळवलं. मिळाल्या 4 धावा. चला बॉलची पूर्तता करा, विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका. आणखीन सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सेमीफायनल्स फायनलच्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्वांना कव्हर करायचे आहेत, म्हणून वेळ खूप महत्त्वाची आहे. कुमार शेलार पाटेकर सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. खरं तर पाटेकर टीमच्या माध्यमातून खेळत असताना ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांनी चांगला दाखवला, म्हणूनच शिवशक्ती प्रीमियर लीगमध्ये त्यांना जिल्हा आयकॉन म्हणून निवडण्यात आलेला आहे.
खरं तर तुम्ही एक गाव अकराच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवताना त्याच वेळेला तुम्हाला अशा प्रकारची वर्णी लागत असते. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक अक्षय आयरे आहेत. लॉंग ऑन रिजन मध्ये बॉलला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. सिंगल धाव कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धाव आहे. तब्बल 7 धावा. फक्त हलक्या त्याने या बॉलला दिशा दिले. सिंगल धाव घेतलेली आहे. अंगावरती येणारा बॉल आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धाव आहेत. 8 धावा. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान करूया. खरं तर सलग 3 दिवस आपल्या सर्वांना मात्र जेवणाची सोय केलेली आहे. आदरणीय श्री सुधीर साळेकर साहेब समाजसेवक यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की शिवशक्ती प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक अर्थातच रवीदादा पोपळे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि गंगाराम देवरुखे यांच्या शुभ हस्ते आपण करूया स्नेहपूर्वक सन्मान. ज्यांच्या माध्यमातून सलग 3 दिवस आपल्याला जेवणाची व्यवस्था लाभलेली आहे. समाजसेवक आदरणीय श्री सुधीरदादा साळेकर साहेबांचा होतोय स्नेहपूर्वक सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. खरं तर आपल्या सर्वांची जेवणाची सोय केलेली आहे आदरणीय श्री सुधीरदादा साळेकर समाजसेवक यांच्या माध्यमातून. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्नेहपूर्ण सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. नितीन शिंदे ओवर क्रमांक 2 मध्ये आलेले आहेत. अमर बामरस यांनी चांगली गोलंदाजी केली. 1 चौकार वगळता बाकीचे बॉल त्यांनी चांगल्या प्रकारे रिलीज केले. फक्त धावा खर्च केल्या 8. यश प्राप्त झालेलं नाहीये. ओहो इथे मात्र पा अतुल यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु या वेळेला नितीन बादापूर यांचा तिखट मारा पाहायला मिळालेला आहे. आणि पंचांनी मात्र इथे विकेट आहे असं पंचांनी घोषित केलेलं आहे. विकेटचं पतन झालेलं आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकाल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल. खरं तर DRS घेतलेला आहे आणि तिसऱ्यांच्या पंचांच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल की या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे. अतुल बाद आहेत का पाहणं गरजेचं आहे. साइड अँगलचा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेक केलं जाईल. कारण समोरच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला युट्यूबच्या सहाय्याने पाहायला मिळत नाहीये. साइड अँगलचा जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे छायाचित्र पाहूया. इनिक्लाय युट्यूबच्या माध्यमातून तिसरे पंच इथे उपस्थित आहेत. तिसरे पंच आम्ही आपणास विनंती करीत आहोत. तिसरे पंचांच्या माध्यमातून अक्षरशः बोल्ड आउट आहे की नाही अतुल हे पाहणी केली जाते. यस तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पडताळणी केलेली आहे आणि तिसऱ्या पंचांचा रिझल्ट आलेला आहे की हा खेळाडू नोट आउट आहे. कारण स्पष्टपणे आपल्याला इथे पाहायला मिळालं की बॉल वरतून ट्रॅव्हल झालेला आहे. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पडताळणी केलेली आहे आणि तिसऱ्या पंचांनी मात्र अक्षरशः योग्य तो निर्णय दिलेला आहे.
चला मॅच ऑन करा. तिसऱ्या पंचांची मागणी केली होती. चला पंच आपला निर्णय नोट आउट आहे. मॅच ऑन करा. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. चला मॅच ऑन करा. विनंती असेल सहकार्य करा. मॅच ऑन होते. नोट आउट आहेत अतुल. आता मात्र पुन्हा एकदा नितीन बादापुरे गोलंदाजीच्या रनवेवरती. डॉट बॉल आलेला आहे पहिला. यावेळेला चप्पल झाली थोडीशी. त्यानंतर बॉलला टर्न केलंय. सिंगल धाव प्रयत्नात आणि सिंगल धाव अगदी पूर्णपणे केलेली आहे. थोडंसं चिंतेचं वातावरण होतं अगदी शिवशक्ती रायडर्स या टीमसाठी. आणि अतुलला एक जीवनदान मिळालंय मी म्हणेन. बालमबाल ते बचवलेले आहेत. नशीब बलवंत आहे. खरं तर नितीन शिंदे अनावळीवाडी यांचा मात्र तिकट मारा सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. पाठीमागच्या मॅचमध्ये 3 विकेट्स त्यांनी मिळवली आहे. याही मॅचमध्ये आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करत असताना धावपळकावरती धावा आहेत. फक्त 9 धावा 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खरं तर या सरासरीने खेळले ना तर 27 धावांपर्यंत ते मजल मारू शकतात. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक नितीन शिंदे यांनी टिपलाय झेल. अतिशय चांगला संघ मालकाने टिपलायला आहे झेल. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर दोन्ही हात पुढे केले. हाताची ओंजळ आणि त्या ओंजळीमध्ये कॅच कॅरी केला आणि त्यानंतर मात्र चेहऱ्यावरती एक जरूर स्माइल पाहायला मिळाली. पा लोअर पुलटॉसचा बॉल दिशा मात्र दिली समोरची आणि त्यानंतर नितीन बादापुरे अक्षरशः संघ मालक होते. त्यांनी टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज यांचा खेळ. काय जल्लोष आहे नितीन बादापुरे आणि नितीन शिंदे यांचा. काय अप्रतिम जल्लोष. त्यांना माहीत होतं की सातारा जिल्हा आयकॉन कुमार पाटेकर यांची विकेट खूप महत्वाची आहे. मापुरा कुमार शेलार यांची विकेट खूप महत्वाची आहे आणि ती विकेट मात्र मिळालेली आहे. अर्थातच फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमला फटका क्रमांक 1 शिवशक्ती रायडर्स या टीमला. चला मॅच लगोलग ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. नितीन शिंदे अपलातून बॉलिंग परफॉर्मन्स राहिलेला आहे. 3 बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव खर्च केले. हे विकेट्स देखील मिळवलेले आहे. प्रशांत वाघ दैवडचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 9 धावा धावपळकावरती आहेत. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कुठेतरी कमी स्कोरची मॅच पाहायला मिळते का? तर खरंच हो मिळते कमी स्कोरची मॅच. यावेळेला पहा पुन्हा एकदा बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र वळण घेतलं. टर्न झाला. आतमध्ये बॉल आला आणि येतोय तो डॉट बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये विसवलेला आहे. फलंदाजाला बीट करून प्रशांत वाघ आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात. ताकद आहे क्षमता आहे त्यांच्याकडे. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करणार? पुन्हा एकदा हा बॉल चांगला बॉल आहे आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. तिने यष्ट्यांच्या वरतून हा बॉल मात्र ट्रॅव्हल झालेला आहे.
9 धावा धावपळकावरती, 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 9 धावा धावपळकावरती आहेत। हलक्या हाताने या बॉलला रिलीज केले, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार, आणि सिंगल धाव कंप्लीट केली जाते, सिंगलच्या मदतीने धावपळकावरती आहे। 10 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, फक्त 10 धावा आहेत धावपळकावरती। 5.00 सरासरीने मात्र शिवशक्ती रायडर्स या टीमने धावा जमवलेली आहेत, ही सरासरी खराब आहे मी म्हणेन सुपर सिक्सची। दहा धावा धावपळकावरती आहेत। खरं तर फ्रेंड्स एन ए वॉरियर्स या टीमचे मी कौतुक करेन, कारण टॉस जिंकल्यानंतर त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही समोरील टीमला कमीत कमी धावेंपर्यंत थांबण्याचा प्रयत्न नक्की करेन, आणि ज्या प्रकारे त्यांनी निर्णय घेतलाय ना त्या प्रकारे त्यांचा निर्णय अगदी अचूक आहे मी म्हणेन, कारण समोरच्या टीमला अक्षरशः 2 षटकामध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये, चांगली बाब आहे, कारण दोन्ही फलंदाजांना मात्र वंचित ठेवलेलं आहे। कुमार शेलार पाटेकर यांना मात्र त्यांनी लवकर बाद केलं। नितीन शिंदे यांचं मी कौतुक करेन, कारण एका षटकामध्ये अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 विकेट त्यांनी महत्त्वपूर्ण मिळवली। आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत शिवशक्ती रायडर या टीमच्या समोर, आणि त्या फलंदाजांना मात्र आता मोठमोठे फटके खेळावे लागतील। 12 बॉल शिल्लक आहेत, प्रशांत वाघ दहिवड स्ट्राईक एंडला आहेत, अतुलला स्ट्राईक जास्त मिळणं गरजेचं आहे, पाठीमागच्या 2 मॅचेसमध्ये अतुलची खेळी बरसली होती। यावेळेला पहा अक्षरशः हा बॉल येतोय डॉट, अतुल झगडताय स्ट्राईक घेण्यासाठी, परंतु अतुल मात्र नॉन स्ट्राईक वरतीच उभा आहे, आणि फ्रेंड्स एन ए वॉरियर्स ही टीम जर अतुलला जेवढं नॉन स्ट्राईक वरती उभं करेल ना तेवढं त्यांच्यासाठी बेनिफिट आहे, कारण जर अतुल स्ट्राईक एंडला गेला ना तर मोठमोठे फटके खेचू शकतो आणि त्यानंतर मॅचचं चित्र पलटी होऊ शकतं, परंतु प्रशांत वाघ यांनी मात्र नाराज केलेला आहे। यावेळेला समोरच्या दिशेने मोठा फटका जरूर आलाय, राहुल ऐरे त्या ठिकाणी होतात, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत। या 3 धावेंच्या मदतीने धावपळकावरती धावा आहेत तब्बल 13 धावा, त्याचबरोबर पेट्रीगावचे सुपुत्र आणि एक स्टार खेळाडू सागर मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन, कासपठार विभागातील देखील अनेक स्टार खेळाडू मात्र या प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आता मात्र स्ट्राईक आलेली आहे अतुलकडे, खरं तर शिवशक्ती रायडर्स टीम आता धावा जमवताना कुठेतरी बॅकफूटला ढकललेला आहे। यावेळेला पा फटका दमदार आहे, स्वतः गिरकी घेतली आणि बॉलला फिरकावून दिलाय, डीप स्क्वेअर लेग रिजन सी मार्शीच्या आपल्याकडे 6 धावांसाठी षटकार। थँक्यू डीजे, मी म्हटलं होतं जितकी स्ट्राईक अतुलकडे राहील तितक्या धावा शिवशक्ती रायडर्सला येतील, आणि पा अगदी अतुल स्ट्राईक एंडला आले आणि त्यानंतर त्यांच्या बॅटमधून एक धमाका, आणखीन एक चांगला बॉल अगदी ऑफ स्टंपवरती हा बॉल ठेवला होता, सिंगल धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार, सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावपळकावरती धावा आहेत तब्बल 20 धावा धावपळकावरती। 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावांवरती अतुल खेळत आहेत, 5 बॉलच्या पाठीमागे 4 धावांवरती प्रशांत वाघ खेळत आहेत। ओहो हा बॉल चांगला आहे, सुपर बॉल समीरन डिलिव्हर, अगदी उसळी देणारा हा बॉल, फलंदाजाला बीट केलेला आहे। प्रशांत वाघ देखील झगडत आहेत मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये, परंतु डॉट बॉल घेतल्या ना की अक्षरशः फलंदाजांवरती दडपण आणि प्रेशर निर्माण होत असतो। सिंगल अँड डबल घेणं खूप गरजेचं आहे, यावेळेला बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक श्रीकांत आयरे आहेत, त्यांनी मात्र टिपलाय झेल,
थँक यू डीजे. अगदी पहा, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपळकावरती धाव आहेत 20 धावा. आता मात्र शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. या षटकामध्ये अक्षरशः दोन्ही फलंदाजांना आता बेधुंदपणे बॅटिंग करावी लागेल. मागे वळून चालणार नाही, बेधडक कामगिरी करावी लागेल. काय करायचं आहे ना ते याच मॅचमध्ये त्यांना करायचं आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आकाश जाधव आलेले आहेत. योगेश्वर जे आहेत समोरच्या दिशेने अतुल गोगावले. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, फटका दमदार आहे, नामदार आहे. अतुलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. सुर्ग बसलाय अतुल यांना. पहिल्याच बॉल वरती खरगोश समाचार. आकाश जाधव यांच्यावरती चढवलाय हल्ला बॉल. आणखीन एक तडाखा लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. श्रीकांत आयरे आहेत, फक्त बॉल कडे पाहतच राहतील. लागोपाठचे 2 ब्लास्ट. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार. जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते है वही अक्सर मंजिल पर पहुंच जाते है. मैदानाच्या आत मध्ये अतुल नावाचं वादळ मात्र बरसलेलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 32 अंकावरती. तिसरा येणार का लागोपाठचा? हो हो, या वेळेला फटका लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा व्यवस्थितरित्या पूर्ण केलेले आहेत. आणि बॉल चाललाय सीमारेषे लगत, परंतु यावेळेला 2 धावा फक्त घेतलेले आहेत अतुलने. आणि 2 धावांच्या मदतीने धावपळकावरती धावा आहेत 34 धावा. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंशकार से लढते रहो सबेरा जरूर खिलेगा. जब ठान लिया मंजिल पर जाना तो रास्ता जरूर मिलेगा. मैदानाच्या आतमध्ये तुमच्यावरती तुमचा विश्वास आहे ना, तर नक्कीच तुम्ही चांगला खेळ करू शकता. या वेळेला अतुलच्या बॅट मधून आणखीन एक नेत्रदीपक चौकार. थँक यू डीजे. 27 धावांवरती अतुल खेळत आहेत, अप्रतिम बॅटिंग. आणखीन एक तडाखा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अगदी पहा, क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये कमरेवरती हात ठेवून उभे आहेत. अतुलचा नजराणा. थँक यू डीजे. मॅचला कलाटणी निर्माण झालेली आहे. शेवटच्या षटकामध्ये अतुल लक्ष्मण गोगावले बर असलेले आहेत. शेवटचा बॉल 46 धावा धावपळकावरती. यावेळेला खराब बॉल, डावी एसटी सोडून जाणारा बॉल आहे. अतिरिक्त धाव धावपळकावरती जोडूया. 11 बॉलच्या पाठीमागे 34 धावांवरती अतुल लक्ष्मण गोगावले खेळत आहेत. आता शेवटचा बॉल, आणि शेवटचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा आकाश जाधव तयार होतील. खरं तर शेवटच्या षटकामध्ये 5 बॉलच्या पाठीमागे 25 धावा ठोकलेल्या आहेत अतुलने. काय अफलातून बॅटिंग केले. खरं तर अतुल गोगावले याचसाठी जाणले जातात, ओळखले जातात. मार झोड तोड झोड त्यांना खूप पसंत आहे. शेवटचा बॉल शिल्लक. वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, आणि खऱ्या अर्थानं अतुलचं देखील वादळ पाहायला मिळतंय. आणि यावेळेला फटका दमदार आहे, लाजवाब. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, आणि प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. 51 धावा धावपळकावरती.
52 धाव्यांचं टार्गेट. थँक्यू डीजे. 12 बॉल 42 धावा ठोकलेल्या आहेत अतुलने. मित्रांनो, अतुलची खेळी जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी साकारलेली आहे. खरं तर चान्स कमी मिळाला, संधी कमी मिळाली स्ट्राईक एंडला येण्यासाठी, परंतु ज्या ज्या वेळेला त्यांना स्ट्राईक एंडला संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. आणि जय धावसंख्या हवी होती शिवशक्ती रायडर्स या टीमला, ती धावसंख्या त्यांनी उभी केलेली आहे. आता चिंतेचं वातावरण आहे फ्रेंड्स एने संघासमोर. चला मॅच ऑन करायची आहे, मैदानाच्या बाहेर लगोलग या फ्रेंड्स एने वॉरियर्स. मैदानाचा ताबा लगोलग घ्या शिवशक्ती रायडर्स टीम. वेळ जास्तीचा घेऊ नका. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पा अगदी कुमार शेलार यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवल्या. अतुल गोगावले यांनी नामात 12 बॉलच्या पाठीमागे 40 धावा बनवल्या. प्रशांत वाघ यांनी 7 बॉलच्या पाठीमागे 4 धावा बनवल्या. आणि अभयला मात्र संधी मिळालेली नाहीये. नॉन स्ट्राईकवरती ते उभे होते. 51 धावांचं आव्हान त्यांनी उभं केलेलं आहे. गोलंदाजीचा विचार केला तर अमर बामरस यांनी पहिलं षटक हाताळलं, अवघ्या 8 धावा खर्च केल्या. नितीन शिंदे यांनी एक षटक हाताळत असताना 2 धावा खर्च करून 1 विकेट्स मिळवली. पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या, धाव पलकावरती अवघ्या 10 धावा. परंतु अक्षय अहिरे यांनी 10 धावा खर्च केल्या, 3 षटकाच्या पाठीमागे 20 धावा झाल्या. परंतु आकाश जाधव हे षटक खूप महागडं ठरलं, टार्गेट सेट करणारं षटक ठरलं अर्थातच शिवशक्ती रायडर्स या टीमला. तब्बल 31 धावा त्यांनी खर्च केले आणि 51 धावा पर्यंत मजल मारता आली शिवशक्ती रायडर्स या टीमला. आता आव्हान आहे येणारे बॉल 24 आणि धावा बनवायचे आहेत 52 फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमला. चला मॅच ऑन करा लगोलग. चला शिवशक्ती रायडर्स संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. फ्रेंड्स एने आपण लगोलग मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन पाठवा विनंती असेल. स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रिकेट क्लब सांबरवाडी आयोजित माननीय श्री छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले पुरस्कृत शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 थरार इथे मात्र रंगलेला आहे. खरं तर 3 दिवस ही प्रीमियर लीग आपल्याला सातारा छत्रपती शाहू महाराज स्टेडियमवरती पाहायला मिळते. 3 दिवसांचा हा रंग रणसंग्राम पाहायला मिळालेला आहे. आणि या 3 दिवसांमध्ये अनेक कास पठार विभागातील मान्यवर या प्रीमियर लीगला मात्र भेट देऊन गेलेले आहेत, 4 चांद लावलेले आहेत. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. सुपर 6 सामना तुम्ही पाहताय. शिवशक्ती रायडर्स विरुद्ध फ्रेंड्स एने वॉरियर्स अशी मॅच आहे. प्रथमतः बॅटिंग केली शिवशक्ती रायडर्स या टीमने. धावा बनवल्या 51 धावा आणि 52 धावांचं आव्हान फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीम समोर आहे. अमर बामरस आणि नितीन शिंदे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 52 धावांची चिरपाड करण्यासाठी. परंतु गोलंदाज कुमार भनगे चॉईस खेळाडू आहेत शिवशक्ती रायडर्स या टीमचे, त्यांच्यावरती ठेवलेला आहे विश्वास. मॅच खूप महत्त्वाची आहे, जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र या प्रीमियर लीगमधून बाहेर जाईल आणि पुन्हा एकदा 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. म्हणूनच जे काय करायचं आहे ना ते आम्हाला आजच करायचं आहे, हाच प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. मॅचला लगेच प्रारंभ करायचा आहे. पगदे मैदानाच्या आतमध्ये वादळापूर्वची ही शांतता होती, परंतु आता वादळ येताना पाहायला मिळते. मॅच ऑन करा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या प्रीमियर लीगच्या माध्यमातून करूया
मानाचा मुजरा आणि या मॅचला होते सुरुवात. अगदी हलक्या त्याने या बॉलला फक्त दिशा दिले, सिंगल धाव कम्प्लीट केलेली आहे. मॅच खूप महत्त्वाची आहे. पहिला बॉल अगदी पायावरती ठेवण्याचा प्रयत्न, हलक्या त्याने या बॉलला पुश केलंय. पुश करा, खुश राहा असं म्हटलं जातं. एका धावेने श्रीगणेश झालेला आहे फ्रेंड्स एन ए वॉरियर्स या टीमचा, आणि एका धावेने आपलं खातं ओपन केलेलं आहे. अमर बामरस वडगाव सातारा जिल्हा आयकॉन. खरं तर सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळत असताना अमर बामरसने प्रत्येकाची मनं जिंकलेली आहेत, बॅटिंग असू द्या बॉलिंग असू द्या. नितीन शिंदे यांनी आडव्या बॉल बॅटने या बॉलला वळवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये जर कुमारने कमी धावा खर्च केल्या, एक ते दोन विकेट्स मिळवल्या ना, तर मॅचचं चित्र पलटी होऊ शकतं. परंतु या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या ना, तर मॅच अगदी खुली होईल फ्रेंड्स एन ए वॉरियर्स या टीमसाठी. मॅचचं चित्र अजूनही 50-50 आहे. तोला मोलाचे संघ आहेत, दोन्ही संघांमध्ये तारे सितारे आहेत. फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल, बॉल निघून चाललाय ऑन साईडला. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. ओहो, यावेळेला वेग चांगला होता आणि इथे मात्र पहा हलकीशी अपील देखील केली जाते आणि काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. पंच नक्कीच चर्चा करतायत काय घडलंय या बॉलच्या पाठीमागे. पहा अगदी थर्ड अंपायर नाहीये, प्रत्येक गोष्टीसाठी DRS नाहीये याची नोंद घ्या. आणि पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका, विनंती असेल. पंच काय निर्णय आहे आमच्यापर्यंत पोहोचवा. यस, वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. थोडेसे शफल झाले होते नितीन शिंदे. 10 धावा धावपलकावरती. चला पंचांशी चर्चा करू नका, विनंती असेल. अमर चला खेळ करा, चालू ठेवा खेळ तुमचा, विनंती असेल. अगदी यावेळेला पा अक्षरशः अंगाने बॉल अडवण्याचा प्रयत्न. खरं तर बीट करून हा बॉल विकेट कीपरला चालला होता, परंतु पाठीमागच्या दिशेला बॅकअप होता. शेवटी ते खाली बसले, हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला नाही, अंगाने बॉल अडवला आणि तिथे मात्र मिळाली सिंगल धाव. धावपलकावरती धावा आहेत 11 धावा 4 बॉलच्या पाठीमागे. आता अजूनही 20 बॉलच्या पाठीमागे 41 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन ठेवा, विनंती असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका, कारण मॅच खूप महत्त्वाची आहे. आम्हाला देखील माहीत आहे, परंतु वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. ओहो, यावेळेला पा पॅडल्यांची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र पायावरती अदळलेला आहे आणि इथे मात्र सिंगल डाव मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये. 12 धावा धावपलकावरती आहेत. कुमार भनगे गोलंदाजीच्या रनवेवरती अजूनपर्यंत विकेट्स मिळवू शकले नाहीत, परंतु धावपलकावरती धावा त्यांनी आत्तापर्यंत 12 खर्च केलेले आहेत. नितीन शिंदे यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 9 धावा उभ्या केल्या आहेत आणि अमर बामरस यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा जमवलेले आहेत. एका बाजूने अमर बामरस मात्र शांत संयमी खेळ दाखवत आहे, तर दुसऱ्या बाजूने नितीन शिंदे यांनी आक्रमक रूप धारण केलेलं आहे. चांगली रणरीती आपल्याला पाहायला मिळते. याला आडव्या बॅटने चाबुक शॉट, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार.
थँक यू डीज. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हटलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्या तर नक्कीच फ्रेंड्स याने वॉरियर्स संघ कमबॅक करेल आणि विजयाच्या दिशेने वाटचाल मात्र कायम ठेवेल. आणि तसंच घडलेलं आहे. अगदी 16 धावा धावफलकावरती आलेले आहेत. परंतु आता इथून पुढे शिवशक्ती रायडर्स या टीमला मात्र डावपेच आकावे लागतील, रनरेते आकावे लागतील. आणि ही फोडी जोडी जी ज्या पद्धतीने बरसलेली आहे ना, ही जोडी मात्र फोडावी त्यांना लागेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये कुमार शेलार आलेले आहेत, पाटेकरच्या आहेत आणि जिल्हा आयकॉन आहेत. समोरच्या बाजूने अमर बामरस, ते देखील जिल्हा आयकॉन आहेत, ते वडगावचे आहेत. वडगाव विरुद्ध पाटेकर असा सामना रंगलेला आहे का? हो, रंगलेला आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये कुमार पाटे शेलार पाटेकरचे आहेत आणि अमर बामरस वडगावचे आहेत. फिल्डिंग चेंज केली जाते अमर बामरस यांच्यासाठी. फिल्डिंगचं क्षेत्र जर आपण पाहिलं ना तर एक डीप स्क्वेअरला एक रिझन, डीप मिड विकेट, काव कॉर्नर, लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट हे क्षेत्ररक्षण सजवलेले आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचं. इथे चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि इथे मात्र पहा थोडेसे फसते होते क्षेत्ररक्षक. परंतु बॉलला ज्या प्रकारे त्यांनी अडवलं, अप्रतिम अडवलं आणि सिंगल धाव कम्प्लीट केलेले आहेत. येणारे बॉल आहेत 17 धावा बनवायचे आहेत 35. नितीन शिंदे स्ट्राईक इनला आहेत, 4 बॉलच्या पाठीमागे 13 धावांवरती घेत आहेत. अमरने अजूनपर्यंत हाल खुललेले नाही आहेत मी म्हणेन. कुमार शेलार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत आणि खरं तर कुठेतरी रनरअप घेताना अडथळा निर्माण झाला. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग खेळवली जाते. सातारा असोसिएशनमध्ये जे संघ आहेत त्या सर्व संघांना मात्र संधी. आणि त्यानंतर प्रमुख आकर्षण जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः या प्रीमियर लीगमध्ये सातारा जिल्हा आयकॉन देखील पाहायला मिळतात. या बॉलला उडवला आहे सीमार्षेच्या बाहेर. 6 धावांसाठी टोले शंग प्रहार षटकार येतोय. स्टँड अँड डिलिव्हर. थँक्यू डीचे नितीन शिंदे मात्र बरसलेले आहेत. कुठेतरी या मॅचमध्ये अमर बामरस यांनी रनरेटी हीच आखलेली आहे की नितीन शिंदे टचमध्ये राहणं गरजेचं आहे, फॉर्ममध्ये राहणं गरजेचं आहे, म्हणून ते थोडेसे शांत घेतात. परंतु नितीन शिंदे यांचा बोलबला सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती. आणखीन एक लोअर पुलटॉचा बॉल दिशा दिले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव कम्प्लीट आणि एका धावेवरती अवघ समाधान मानावं लागतंय. आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहे 24 धावा. आता येणारे बॉल 15 आणि धावा बनवायचे आहेत 28. कमबॅक करावं लागेल शिवशक्ती रायडर्स या टीमला. एकमेव पर्याय आहे त्यांच्याकडे की जास्तीत जास्त विकेट आणि धावा वाचवणे हाच मात्र एकमेव मार्ग आहे. परंतु ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज बरसलेत ना, त्यांना थांबवणं थोडंसं कठीण होतंय ना होताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक सिंगल धाव, थोडीशी मिस फिल्डिंग, परंतु बॅकअप चांगला आहे आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा घेतलेला आहे. अर्थातच दोन्ही फलंदाजांनी 2 धावा धावपलकावरती ऍड करूया. 26 धावा धावपलकावरती 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता 14 बॉलच्या पाठीमागे अजूनही 26 धावा बनवायचे आहेत. फटका फसलाय की काय पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाने टिपले कुशल मोमेंट वरती अप्रतिम झेल. अभय जांभळे यांनी टिपले झेल. थँक्यू डीजे. खरं तर जो फलंदाज इन्फॉर्म होत असताना मी म्हणेन अडचण दूर केली, कारण जे वादळ
तग धरून मैदानाच्या आतमध्ये बसलं होतं ना, ते जर मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलं असतं ना शेवटपर्यंत, ज्या प्रकारे ते गोंगावलं असतं ना, तर ते शिवशक्ती रायडर्सवरती अडचण देखील ठरलं असतं. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये एक विकेट्स मिळालेली आहे शिवशक्ती रायडर्स या टीमला. आणि आता इथून पुढे मॅचला कलाटणी निर्माण करण्यासाठी एक संधी आहे शिवशक्ती रायडर्स या टीमसाठी. कुमार शेलारने कुशल मोमेंटला मिळवलेली आहे विकेट. अभय जांभळे यांनी यांना मात्र चांगली साथ दिलेली आहे त्यांनी. 26 धावा धावपलकावरती इनॅट क्रमांक 3 वरती श्रीकांत आहेरे 360 मॅन म्हणून ओळखले जातात. आज या मॅचमध्ये कसा खेळ करतील पाहणं गरजेचं आहे. खरं तर 14 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून गतवर्षी मालिकावीरचा किताब या खेळाडूच्या नावावरती, आणि याही वर्षी त्यांनी चांगला खेळ केला. खुलबट्ट्याप्याचा बॉल खोदून काढला आहे. क्षेत्रक्षक खूप दूरवरती आहेत. अभय जांभळे बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 28 धावा. आता येणारे बॉल 12 धावा बनवायचे आहेत. 24 धावा 12 बॉल, 12 धावा 24 बॉल असं समीकरण आहे. आता हाच प्रश्न पडलेला आहे की शिवशक्ती रायडर्स समोर की कोणाच्या हातामध्ये हा बॉल सोपवायचा, कोणता सितारा असेल की जो आम्हाला या मॅचमध्ये टर्निंग पॉइंट करून देईल, हाच प्रयत्न असेल शिवशक्ती रायडर्स या टीमने. टीम मीटिंग बोलवलेली आहे. कोणावरती ठेवायचा विश्वास, कोणाच्या हातामध्ये द्यायचा बॉल, कोण आपल्याला संकटांमधून बाहेर काढेल यासाठी टीम मीटिंग बोलवलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर श्रीकांत आहेरे आणि त्यांच्या जोडीला आलेला नितीन शिंदे हे हाच प्रयत्न करतायत की या षटकामध्ये आपल्याला चांगल्या फटकेबाजी करायची आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये ही मॅच जास्त दूरपर्यंत ठेवायची नाही, हाच प्रयत्न त्यांचा असेल. ही चर्चा चालली असेल. एकमेकांना सल्ले दिले जात आहेत, सल्ले घेतले जात आहेत. सल्ला दोन्ही साईडहून देखील घ्यायचा असतो. खरं तर सल्ला तुम्ही ज्याने विजय मिळवलाय त्याचा देखील सल्ला घ्यायचा असतो, आणि ज्याला मात्र विजय मिळालेला नाही त्यांचा देखील सल्ला घ्यायचा असतो. कारण ज्याने विजय मिळवलाय त्यांचा सल्ला का घ्यायचा असतो तर जो त्यांना काय करायचा आहे तो सांगत असतो. परंतु ज्या अपयशी ठरलेला आहे त्याचा देखील सल्ला घ्यायचा असतो, तर त्याचा सल्ला का घ्यायचा असतो तर तो सांगत असतो की काय करायचं नाही आपल्याला. म्हटल्यानंतर दोन्हीकडचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. जो यशस्वी झालेला आहे त्याचा देखील सल्ला घेणं गरजेचं आहे, आणि जो अपयशी ठरलेला आहे त्याचा देखील सल्ला घेणं गरजेचं आहे. यशस्वी ठरलेला आहे तो सांगत असतो की तुला हे करायचं आहे, परंतु अपयशी ठरलेला आहे सांगत असतो की तुला हे करायचं नाही. म्हटल्यानंतर सल्ला दोघांचाही खूप महत्त्वाचा आहे. सल्ला विचार विनिमय झालेले आहेत. आता 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 24 धावा. फ्रेंड्स एन ए वॉरियर्स या टीमला समोरच्या बाजूने आहेत सेट फलंदाज नितीन शिंदे, ज्यांनी मात्र 6 बॉलच्या पाठीमागे बनवलेले आहेत 20 धावा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये चंद्रकांत देवरे. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, बॅटच्या रनार मध्ये घेतल्यानंतर चेंडूला फेकून दिलाय, आउट ऑफ द पार्क. हा येतोय SPL दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती आक्रमक रूप धारण केलेला आहे नितीन शिंदे यांनी. नितीन शिंदे यांचा बोल बाला पाहायला मिळतोय महत्वपूर्ण मॅच मध्ये. लोअर पुलटॉचा बॉल, आणखीन एक तडाखा, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. आता फ्रेंड्स एन ए वॉरियर्स या टीमचे मात्र दरवाजे मात्र जिंकण्याच्या दिशेने उघडे झालेले आहेत. 10 बॉल 12 धावांची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला बॉलला वळवलंय, सिंगल धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 41 धावा. खरं तर या महत्वपूर्ण मॅचमध्ये अमर बांबरस जास्त काही करू शकले नाहीत,
परंतु नितीन शिंदे यांनी मात्र एका बाजूने ही धुरा सांभाळलेली आहे. 9 बॉलच्या पाठीमागे 33 धावा जोडलेल्या आहेत. खरं तर पूर्णपणे शिवशक्ती रायडर्सने विचार केला होता की आम्हाला अमर बामरस यांना लवकर थांबवायचं आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, थोडीशी मिस फिल्डिंग आणि बॉल सीमार्शीच्या बाहेर 4 धावांसाठी. आता 8 बॉल 7 धावांची आवश्यकता. श्रीकांतने देखील एक चांगला स्ट्रोक खेळलाय, अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि एक चांगला झेल त्यांनी, एक चांगला बॉल त्यांनी ट्रॅव्हल केला सीमार्शीच्या पलीकडे. आता इथून पुढे 8 बॉल 7 धावांची आवश्यकता. आणि या वेळेला ऑन साइडला वळवलाय, पाठीमागचा पाय टेकला आणि बॉलला फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. स्कोर इज लेवल. थँक यू डीजे. श्रीकांत आयरे यांना असं वाटलं होतं की मॅच फिनिश झालेली आहे, परंतु अजूनही एक धाव बनवायची आहे. स्कोर इज लेवल झालेली आहे आणि आता जवळजवळ हा सामना फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमच्या बाजूने झुकलेला आहे. 7 बॉलच्या पाठीमागे 1 धावांची आवश्यकता आहे. खरं तर 12 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची आवश्यकता होती आणि 5 बॉलच्या पाठीमागे चंद्रकांत देवरे यांनी खर्च केलेले आहेत 23 धावा. मॅचचं चित्र अगदी पलटी झालेलं आहे आणि हलक्या हाताने ही धाव विजयाची पूर्ण केलेली आहे. आणि सुपर 3 मध्ये फ्रेंड्स एने वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमचं. संघमालक नितीन बादापुरे आणि अमोल तरडे यांना आपण देऊया शुभेच्छा. हार्डलक बॅडलक शिवशक्ती रायडर्स टीम. रविदादा पोपळे आणि शशीबाबा पोपळे यांच्या संघ मालकीचा संघ मात्र या प्रीमियर लीग मधून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी आणि फलंदाजी केली, अर्थातच नितीन शिंदे यांनी 9 बॉलच्या पाठीमागे ठोकल्या 33 धावा. बॉलिंग करत असताना विकेट्स मिळवली 1 धाव, खर्च केली अवघ्या 2, असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवणारा खेळाडू अर्थातच नितीन शिंदे ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. नितीन शिंदे या मॅचचा शिलेदार.